वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून येथे उभारण्यात आलेल्या धनुष्यबाणाची कमान शिवसैनिकांच्या उपस्थितीत हटवण्यात आली. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर 2000 साली शिवसैनिकांनी धनुष्यबाणाची कमान बसवली होती. सध्या स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने फाट्यापासून गावापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असून सदरील कमान अरुंद असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही कमान शुक्रवारी शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गॅस कटरने कापून क्रेनच्या मदतीने सुरक्षितपणे हटवण्यात आली. यामुळे फाट्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असून शिवसेना पक्षाच्या वतीने नव्याने सिमेंट आणि काँक्रीटने मजबूत प्रशस्त धनुष्यबाणाची कमान उभारली आहे. लवकरच या कमानीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित शिवसैनिकांनी दिली. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन सन 2000 मध्ये धनुष्यबाणाची कमान या ठिकाणी उभी केली होती. ती कमान आदरा दाडीला हाताळा होत असल्यामुळे सर्व शिवसैनिकांच्या समक्ष बाजूला करून त्या ठिकाणी नवीन कमान लोकसहभागातून या रांजणगाव शेणपुंजी शहरात उभी केली आहे. या कमानीचा उद्घाटन सोहळा लवकरच पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत. या कमानीचं उद्घाटन उद्धवसाहेबांच्या हस्ते 2000 साली करण्यात आलेलं होतं. आता नवीन कमानीचं नूतनीकरण झालेलं आहे. तरी लवकरच मान्यवरांच्या हस्ते या कमानीचं उद्घाटन होईल.